खूप रिस्की आहे, मी तुला सांगते. पण ते आपण आपल्या ग्रुप साठी करतोय. सम्राट. हो मीच. प्लीज प्लीज तुम्ही असं काही करू नका, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. आता प्लीज म्हणून काही फायदा नाहीये. धवल पेपर फोडत असल्याचं फुटेज रेकॉर्ड करायला सांगितलं आणि धवलला एक्सपोज करायला सांगितलं. तसं जर का मी नाही केलं ना तर ती रोहित प्रकरणाची सीडी आणि तुला आलेले फोटो तो माझ्या बाबांपर्यंत पोहोचवणार. पेपर पाहिजेत ना, आपण आणून देतो ना तुला पेपर यार. पण असं करू नको यार, प्लीज यार. कसा देणार, कसा देणार? अरे भाई तुला तुला पेपर हवे आहेत ना, मग ते आपण कसे पण आणून देतो ना. मी तुला पेपर मिळाले म्हणजे झालं ना भाई. ठीक आहे, तसंही मी पोलीस स्टेशनच्या दारातच उभा आहे. काय काय रे, इथे काय करतोयस? वाट बघतोय. कसली? आपली वाट लागायची. काय झालं? काही झालं नाहीये, पण होणार आहे. तो आपली वाट लावणार आहे, वाट. चला चला आता खडी फोडायला चला. आपल्या हाती जर पेपर लागले असते ना तर ही वेळच आली नसती. कसले पेपर? धवल काय बोलतोयस? त्याच्यामुळे झालंय सगळं. धवल कुणामुळे? सम्राट. सम्राट मुळे झालंय. त्याच्यामुळे ना आपण सगळे अडकणार आहोत, सगळे. त्याच्यात राहतात. धवल धवल तू थांब. काय कुठे निघालाय तू? आपल्याला जाऊ द्या, त्या सम्राटला आपण सोडणार नाहीये. पण काय झालंय ते नीट सांगणार आहेस का तू? काय सांगू तुला, काय सांगू? त्याच्यामुळे सगळी वाट लागणार आहे आपली. अरे ज्या माणसाचा आपल्याला फोन येतो, त्यांनी काम जे सांगितलं होतं ना ते काल मी जस्ट कम्प्लीटच करणार होतो, तेवढ्यात तो सम्राट मध्ये आला. त्यामुळे त्याचं काम फिसकटलं. तर तो रागवलाय, तर तो माणूस चिडून ती सीडी आणि फोटो पोलीस स्टेशनला द्यायला निघालाय. काय म्हणजे आता आपण सगळे? हो हो, सम्राटच्या एका चुकीमुळे आपण सगळे आता जेलची हवा खाणार आहोत. सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी, आकाशी घेऊया भरारी. आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गुगल यारी, सचिन तो जनहित मे है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई, जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग डेई. जमाना सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टैग लाइक मोस्ट पिंग फ्रेशर्स, ब्रेक अप मूव ऑन फ्रेशर्स, लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टैग लाइक मोस्ट पिंग फ्रेशर्स, ब्रेक अप मूव ऑन फ्रेशर्स, लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स. आपण नाही सोडणार तर सम्राटचं ना डोकंच फोडून येतो. ठीक आहे, फोड फोड त्याचं डोकं, म्हणजे आजीला पुन्हा हार्ट अटॅक येईल. आणि एकदा ऑपरेशन साठी पैसे हवे म्हणून त्यांनी कबड्डी सोडली आहे, आता पुन्हा ऑपरेशन करावं लागलं तर घरी सोडेल तो. काय सम्राटनी आजीसाठी कबड्डी सोडली? हो, चॅम्प हॉस्पिटल मध्ये दुसऱ्या तिसऱ्या कुणी पैसे भरले नव्हते, सम्राटने भरले होते. सुद्धा तिच्या आईकडून कबड्डी कायमची सोडण्याच्या वचनावर. हवं तर रेणुकाला विचार. काय सांगतो धवल? हो, पण मला ना पक्क ठाऊक आहे
की तो स्वतःसाठी पेपर फोडायला आला नसणार. मग त्याला पण ना फोन आला असणार रेणुका सारखा. अगदी सहज शक्य रे. पण काल तू जेव्हा त्याला अडवलंस तेव्हा आपल्याला जे कळलंय ते सांगितलंस का त्याला? नाही नाही ही ती वेळ नाही, वेळ आल्यावर सांग. आपल्याला कळलंय सगळं. तुझ्यात आपल्याला माहित नव्हतं तू आपल्यासाठी एवढं मोठं सॅक्रिफाईस केलं आहेस ते. सॅक्रिफाईस? रिस्क असं म्हणायचं का तुला धवल? रिस्क तर आपण घेतली अरे. ह्याच्याशी भांडून ह्याच्यासारखा चांगला मित्र गमवायचे. सम्राट तू नसला असतास तर आपली आजी पण नसली असती यार. काय थँक्यू. आजी हे काय नवीन प्रकरण आहे? मला वाटलं की हा नाही पण तुला कोणी सांगितलं की मी दिले पैसे या ऑपरेशनला? मी खर तर ना हे तू आम्हाला आधीच सांगायला होत. कशाला? म्हणजे परत तुम्ही मला वेड्यात काढलं असत. सम्राट वेड्यात तू नाही, वेडी ही सगळी लोक आहेत. भांडण किती लांब कळतच नाही. मी रुसून लातूरला काय निघून गेले आजीच्या ऑपरेशनच मला कुणी कळवलं नाही फोन करून. परी पण तुला फोन करून काय होणार होत अग? काय होणार होत म्हणजे मी पैसे नसते का पाठवले ऑपरेशन साठी? याची कबड्डी शाबूत राहिली असती. सोड ग, आम्ही सगळेच तेव्हा खूप गोंधळलो होतो. त्या रोहित प्रकरणाचं प्रेशर, आजी आजारी असल्याचं प्रेशर, माझा जॉब गेला, सगळं सगळं एकत्र आलं. तेच ना यार, हे सगळा प्रॉब्लेम आहे ना रोहित प्रकरणामुळेच होतोय. म्हणजे स्टोर रूम मधनं तर बाहेर पडलो पण ह्या प्रेशर मधनं कधीच बाहेर पडणार नाही असं वाटायला लागलंय आता. आणि हे प्रकरण आपल्यापर्यंत जोवर होतं ना तोवर सगळं ठीक होतं रे, पण आता तर बाहेरच्या माणसाला पण कळलंय. तेच ना यार, तेच ना. आणि आता तो आपल्याला ब्लॅकमेल करून स्वतःची कामं पण करून घेतोय. कसली कामं? सम्राट बघ, काल आपण कॅबिन मध्ये स्वतःच्या मर्जीने पेपर फोडायला आलो नव्हतो. आपल्याला फोन आला होता. काय? मला पण फोन आला होता. तू पेपर फोडतानाचं फुटेज रेकॉर्ड करून तुला एक्सपोज करायला सांगितलं होतं. आणि तसं जर का मी नाही केलं तर मग ते रोहित प्रकरणाची सीडी आणि फोटो माझ्या बाबांपर्यंत पोहोचतील अशी धमकी दिली मला. हे म्हणजे एका बाजूनही मला पेपर फोडायला लावून तुला मला अडकवायला सांगितलं? एक 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 मिनिट एक मिनिट. याचा अर्थ त्याला पेपर नको होते, त्याला तुला अडकवायचं होतं. धवलला अडकून त्याला काय मिळणार आहे? धवलला सोड, तो एकेकाला अडकवतोय. म्हणूनच तर त्याने तुला सांगितलं पेपर देऊ नको आणि निरोला सांगितलं की जॉब सोड. पण हे सगळं कशासाठी? कशासाठी ते माहित नाही पण कशामुळे ते माहित आहे. तो आपल्याकडनं हे सगळं करवून घेऊ शकतो, त्याला कारण एकच आहे. ते म्हणजे आपल्या हातून झालेला रोहितचा खून. यार हे रोहित प्रकरण फारच अवघड होऊन बसलंय. याच्या
यातून सुटल्याशिवाय आपण नाही सुखाने जगू शकणार. यातून बाहेर कसे पडणार आहोत आपण? पण सगळेच अडकून पडलोय यात. एक उपाय आहे. कुठला उपाय? गुन्हा कबूल करण्याचा. मी आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशन मध्ये जातो आणि त्यांना सांगतो की रोहितचा खून मी केलाय. काय डोकं बिकं फिरलंय का तुझं? तावलू धवल धवल, तू शांत हो, प्लीज शांत हो. बघ, दुसरा कुठला तरी ऑप्शन शोधूयात आपण. नीरव, दुसरा कुठलाच ऑप्शन नाहीये, कळलं का? मी पोलीस स्टेशन मध्ये जातो आणि सांगतोय सगळं, ओके? अरे बाबा, ए जरा थंड घेतोस का तू? हा, हे काही करायची गरज नाहीये. अरे कशी गरज नाहीये? अरे का गरज नाहीये? अरे तुम्ही लोकांनी आपल्यासाठी, आपल्या आजीसाठी किती काय काय केलंय. अरे तू तर कबड्डी पण सोडतीस ना सम्राट, मग आपण हे पण नाही करू शकत. काय बोलतो यार तू? धवल, तू आता मूर्खपणा करतोय, असं काही गरज नाहीये जायची. तू मूर्खपणा करतेस तायनी. आपण गुन्ह्याची कबुली द्यायला जाणार म्हणजे जाणार. अरे कसली कबुली? कसली कबुली? जो गुन्हा घडलाच नाहीये त्याची कोण कबुली देत का? म्हणजे म्हणजे आपल्याला आपण ज्याचा खून केलाय असं वाटतंय ना, तो रोहित जिवंत आहे. आणि जर खोटं वाटत असेल ना तर याला पण विचारा. आम्ही त्याला स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय, ते पण एकदम ठणठणी. पण काय म्हणजे, कसं, कधी, कुठे? सांगतो सांगतो सगळं सांगतो. नाही सांगितलं हे सगळं. हो ना, म्हणजे मला पण काही नाही सांगितलं. कारण सांगण्यापेक्षा मला ते सिद्ध करून दाखवणं जास्त महत्वाचं वाटलं. नाहीतर तुम्ही सगळ्यांनी रेणुका सारखं मला पण काढलं असत वेड्यात. वा सम्राट वा यार, मी उगाच तुला डोकं नाही म्हणून ओरडलो. आय एम सॉरी यार, माफ कर. पण चला, एकदाच रोहित प्रकरणाचं टेन्शन गेल आणि आता रोहित जिवंत आहे म्हटल्यावर तर समोराला तरी घाबरायची काहीच गरज नाही. हा, आणि आता जर दिसला ना तर त्याला पकडून ठेव आणि लगेच मला आवाज दे, चांगला चोप देते मी त्याला. नाही, त्याला चोपावा तर लागणारच आहे, कारण त्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे. हो, पण आपण एकटे त्यांच्यासारख्या गुंडांचं काय करणार? रेणुका, आता आपण एकटे नाही, एकत्र आहोत. काय? येस, आता ना रडण्याची, घाबरण्याची, पळण्याची पाळी त्याची आहे. आपण सात जण मिळून ना त्याची वाट लावून टाकूया. सात नाही, आठ. आता मला पण घ्या ना तुमच्यात. आता नीट करायचा चक्र्या, आधीच सांगतोय. जरा सावकास सावकास. हा, अरे चक्र्या, हा, आता काही गडबड नको. काय म्हणणार चक्र्या? अरे मला चक्र्या नको म्हणू रे बाळा. मला किरण म्हण, आता आपण मित्र झालोत ना. खरंच सिरियसली, मी मैत्रीतच तुला म्हणालो चक्र्या, प्रेमात म्हणालो. हा चल, आता वेळ नको वाया घालू. आपल्याला शोधायचंय ना की बाबा रोहित कसा काय वाचला. रेडी? येस. सावका सावका सा, सांभाळून सांभाळून. एक, ओके, दोन, तीन.
काय सम्राट काय चाललंय? तुम्ही का मारामारी करताय दोघं आतमध्ये? मारामारी नाही रे, रिसर्च रिसर्च करतोय. कसला रिसर्च? की रोहितच्या पोटाची घुसली तरी तो कसा वाचला याचा. हा असा. मग अजून कसं करणार ना? आता नीरू मला तूच सांग, हा की रोहितच्या पोटाची घुसली तरी पण तो कसा काय वाचला? अरे स्वस्त थांब ना जरा. लागलं काय? लागलं नाही, लागली बकेट, बकेट लागली, नळ लागला, नळाची तोटी. ऐक ए थांब थांब थांब, चक्र चक्र थांब, तू तू बस आधी बाबा. जास्त गंभीर काही होणार नाही ना रे. मी स्प्रे बघू का? ऐका माझ्या टेबलवर आहे रे, तो घेऊन ये रे सम्राट प्लीज. ऐक हा थांब, हात बघू त्याला. काही मोठी हे पिढा नाही ना होणार. नाही सम्राट, बॉडी स्प्रे कशाला आणलेस? स्प्रे आणि तीन तीन बॉडी स्प्रे तू आणलेस? हो म्हातारी द्यायला. तीन? आपल्या तिघांच्या तीनच म्हाताऱ्या द्याव्या लागतील ना. चक्रा तू तू बरा आहेस ना बाबा? म्हणजे तू तू आमच्यासाठी म्हातारी आणलीस? अरे एवढा कसा सुधारलास तू? मला वाटत ना आयुष्य माणसाला सुधारण्यासाठी फक्त एकच संधी देते, आणि मला असं वाटत ती संधी मी स्वीकारून त्याच सोनं केलं पाहिजे. सॉरी बाप्पा, मला माफ कर. इंडिपेंडंट होण्याच्या नादात मी मी खूप वाईट वागले तुझ्याशी. तुला नको नको ते बोलले. मी मी खूप वाईट आहे. मी तुझ्याशीच काय, मी सगळ्यांशीच खूप वाईट वागले बाप्पा. तुला मी हक्काने सॉरी तरी म्हणू शकते, पण सायलीचं काय? तिला तर कळत न कळत खूप दुखावलंय मी. काही सॉरी वगैरे म्हणण्याची गरज नाही. अशी कशी गरज नाहीये? सायली तू किती आणि काय काय बोलले अगं तुला, खरंच खरंच सॉरी. हो पण सुरुवात मीच केली ना. माझा जॉब गेला त्या प्रेशरमुळे उगाच तुझ्यावर ओरडली. हो पण तेव्हा तू टेन्शन मध्ये होतीस ना, मग मीच समजून घ्यायला हवं होतं तुला. मीच चुकले, सॉरी. सॉरी तू नाही, मी म्हणायला पाहिजे. मला एवढं ओढून ओढून सांगत होतीस की रोहित आहे, रोहित जिवंत आहे. बिलकुल विश्वास नाही ठेवला ग तुझ्या. उलट आम्ही सगळे तुलाच वेड ठरवत होतो. रेणुका आय एम व्हेरी सॉरी. काय ग परी? अग काय आहे सगळं? बॉलिवूड सिनेमाच्या सिरीज आहेत. हो त्या दिसत आहेत, पण कशाला? कशाला म्हणजे तू रोहित कसा वाचलाय कळायला नको का? पण रोहित कसं वाचला हे या मूवीज बघून कसं करणार आहे? हा मग तो काय रॉचा एजंट आहे का एवढं प्लॅनिंग करायला? त्याने 100% असे जुने सिनेमे पाहिले असणार आहे आणि मग सगळं प्लॅनिंग केलं असणार आहे. परी म्हणजे रोहित कसा वाचला हे करण्यासाठी तू हे सगळे सिनेमे बघणार आहेस? हा. परी परीक्षा 2 दिवसावर आली आहे, कशाला वेळ वाया घालवतीयस? अरे त्याने आपल्या आयुष्यातला एवढा वेळ फुकट घालवला त्याचं काय? ते काय नाही, मला कळलंच पाहिजे तो कसा वाचला ते. हो परी, पण आता ते सगळं इम्पॉर्टंट आहे का? एक्झॅक्टली. उद्या पेपर मध्ये हे विचारणार आहेत का की रोहित कसा वाचला? पण माझं मन विचारतय ना, रोहित कसा वाचला कसा वाचला. परी अग हा प्रश्न आम्हाला पण पडलाय, पण अभ्यास सोडून ते रोहितच्या मागे लागण्यात काय पॉइंट आहे? बघ ना, आणि हे काय अगदीच आत्तावर आलंय का? परीक्षा संपली की काय तुझं शोधकार्य चालू ठेवायचं ते ठेव ना. आत्ता कशाला वेळ घालवतेस? वेळ न खरं तर तुम्ही माझा घालवताय. इतक्या वेळात माझी एक फिल्म बघून झाली असती पळवत पळवत. परी
सिनेमा ही काय पळवत पळवत बघायची गोष्ट आहे का? ए नाशिक, मला काय PhD नाही करायची त्या सिनेमांमध्ये, कळलं ना? मला फक्त एवढंच बघायचं की तो वाचला कसा. ठीक आहे, बघ, बघत बस, पण अभ्यास पण कर, नाहीतर या मूवीज बघत रात्रभर जागत बसशील आणि उद्या परीक्षेत भोपळा. ए भोपळा मिळेल तुला? मला कधी आयुष्यात भोपळा बिपळा मिळाला नाहीये. बरी, ओव्हर कॉन्फिडन्स चांगला आहे, पण आता इकडे तुझ्या घरचे फोन करून शिफारस करू शकत नाहीत की परीला वरच्या वर्गात ढकला. हा जरा म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी आतापर्यंत पास झाले ते माझ्या घरच्यांनी शिफारस केली म्हणून? हा म्हणजे आता परीक्षेच्या वेळेत जर काही असले उपद्रव चालत असतील तर असं असू शकतं म्हणजे. ओ मॅडम, याला उपद्रव नाही, स्टडी म्हणतात. स्टडी हा स्टडी ठेव बाजूला, ज्याची गरज पडली ना म्हणून मी करते. आणि काय क्लासरूम मध्ये लक्ष देते ना, त्यामुळे मला आदल्या दिवशी असं नाही करावं लागतं. लेक्चरला काहीतरी शपथ बाप्पा, किती दिवसांनी मी यांना असं भांडताना बघते.